हरी ओम श्रीराम अंबदिया नाथ समृद्ध। माझे नाव लता विरा सुतार तारगोटी उपासना केंद्र। मी गेली 13 वर्ष झाली ह्या उपासनेमध्ये बापूंच्या आहे। माझी सुरुवात अशी झाली की ह्या इथं मला कुणीतरी निरोप दिला। मग आल्यानंतर इथं आले तर अनुभव संकीर्तन चालू होतं। नदीलच्या केंद्र प्रमुख पाटणे मॅडम त्यांचा अनुभव संकेतन चालू होतं। मग मी ते ऐकलं आणि थोड्या वेळानं मी संपल्यानंतर कार्यक्रम मी घरी गेले। घरी गेल्यानंतर मला ती गोडी वाटली। मग परत शनिवारी आमची उपासना इथं मंदिरातच होत होती। मंदिरात उपासना पहिल्या दिवशी मग मंदिरात मी आले। पहिल्या दिवशीचाच मी तुम्हाला अनुभव सांगते। मला टायमिंग माहिती नव्हती, 6 ते 7 अशी टायमिंग मला सांगितली होती आणि त्या दिवशी 7 ऐवजी 8 वाजले। मग घरी माझा प्रॉब्लेम काय होता, घरी काही अडचण नव्हती, पण माझे मिस्टर ते जरा नास्तिक होते। मग त्यांना बापू म्हणजे कोण हे अजिबात माहिती नव्हते। मग 7 येणार म्हणून 8 वाजले म्हणून मग ते जरा चिडले आणि मग म्हटलं आता ही बापू माझी पहिल्याच दिवशीची माझी परीक्षा असणार आहे, काही बोलत नाही म्हटलं। आणि काय बोलायच ते झालं। मग त्या दिवसापासून मी परत मी दर्शनवारी यायला लागले उपासनेला। आणि त्याच्यानंतर काय झालं, मग हळूहळू दर्शनवारी येत असताना मग त्यांना बापू म्हणजे काय हे समजलं। मग 1-2 वर्षाला सांगलीला बापू येणार होते। सांगली या कार्यक्रमाला मी गेलो। माझ्या नातूच्या वेळेला 4 वर्षाचा होता, माझ्यासोबत आले होते। आणि त्या दिवशी प्रत्यक्षात त्याने बापूंचा अनुभव आणि तो कार्यक्रम अक्षरशः दुपारी 3:30 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत आम्ही अगदी उन्हात बसलो होतो आणि तिथं मग सगळं बघितलं आणि बापू म्हणजे काय तो सोहळा त्याने अनुभवला। आणि तेव्हापासून ते सुद्धा त्याच्या पडले। उपासना ते कधी येत नव्हते बाहेर, पण माझ्यापेक्षा त्यांना जास्त अनुभव। मी उपासनेला येते, मला पाठवणं म्हणजे मार्गदर्शन करणं त्यांचंच काम होतं, ते सांगत होते म्हणून मी येत होते। आल्यानंतर आता तर असं होतं की दररोज एसटीतून ते रिटायर झालेत आणि आता खाजगी म्हणून कोल्हापूरला काम करतात। फक्त आणि फक्त बापू आहेत म्हणून मी करतो म्हणते। एवढी त्यांना आता बापूंची गोडी लागली। मग सुरुवातीला अक्षरशः त्याने बापूंच्यावर एवढी चिडलेले आणि मग त्यांना आता कळालं। मग आता दर पौर्णिमेला गुरुपौर्णिमेला माझ्यासोबत येतात, मेडिकल कॅम्पला येतात, कुठलेही कार्यक्रम असलं तर काही नाही, सतत असतात बरोबर। आणि बापूंचा कार्यक्रम जर असेल तर मला कुठेही असू देत अडवत नाही। कुठेही अनुभव संकेतन ऋतूर वडील कुठल्याही गावाला मी त्यांचं पाठवून देतात जातो। आणखीन एक असा अनुभव म्हणजे की माझी सून पण कधी करत नाही। माझी नात होती 2-2.5 वर्षाची नात होती। मग ती त्यावेळेला 1 दिवस कोल्हापूरला चालली होती आणि कोल्हापूरला गेल्यानंतर तिला एसटीतनं ती सीबीएसला उतरली आणि तिला घरी म्हणजे जायचं बसनं कुठं जायचं कळेला। मग ऊन तरी होतं, 12 वाजलेले, खांद्यावर बाळाला घेऊन ती जात होती आणि समोरून एक व्यक्ती आली, ताई तुम्हाला कुठं जायचं आहे? तर ती काय गडबडली काय सांगेला, परत तो पाठीमागून आला की ताई तुम्हाला सांगा की कुठं जायचं आहे मी सोडतो। ती घाबरली, कोण हा ही व्यक्ती कोण आहे काय समजेना। आणि म्हटली की माझ्या बाळाच्या हात वेळात लॉकेट आहे बापूंचं, कदाचित बापूनेच त्याला पाठवून दिलं असेल। म्हणून ती म्हटली मला की मुर्शिंगला जायचं आहे, पण बस स्टॉप कुठला आहे तो मला माहिती नाही, कारण नेहमी ती पप्पांच्या गाडीवरनं जात होती। मग म्हटल्यानंतर मी तुम्हाला सोडतो म्हटला तो। भीत भीतच ती बसली गाडीवर, गाडीवर बसली टेमला नाक्याजवळ गेल्यानंतर ती म्हटली आता हा रस्ता कुणीकडे नव्हते बघूया म्हटली, स्टॉपकडे जाते का दुसरीकडे। मग गाडीवर अक्षरशः उडी मारायची असं तिने ठरवलं। तर त्याने काय केलं की बरोबर टेमला नाक्याच्या स्टॉपला नेली, वडात येईपर्यंत तो थांबला, वडातमध्ये बसवलं आणि ताई जातो म्हणून सांगितलं। अक्षरशः तिच्या डोळ्यातनं पाणी आलं की म्हटली मी उपासाला कधीच जात नाही, माझ्या सासूबाई जातात, पण माझ्या बाळाच्या साठी माझे बापूस धावून आले अंबदले, अशी म्हटली ती आली। हरिओम श्रीराम अंबदले नाथ संगीत।